उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या दोन संशयितांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 355,425 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दिनेश भाऊसाहेब पाटोळे आणि राजेश राजाराम गार्दुल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड MIDC चुंचाळी पोलीस चौकीचे पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना मिळालेल्या माहितीवरून गरवारे पॉईंट, तपोवन हॉटेल, मुंबई आग्रा हायवे सर्व्हिस रोड अंबड येथे दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 1:30 दिनेश भाऊसाहेब पाटोळे हा राजेश राजाराम गार्दुलकडून गांजा खरेदी करण्याकरिता गरवारे पॉईंट, तपोवन हॉटेल, मुंबई आग्रा हायवे सर्व्हिस रोड अंबड येथे येणार असल्याची माहिती मिळाली। यावेळी पोलिसांच्या पथकानं सापळा रचला। राजेश गार्दुल आणि दिनेश पाटोळे हे दोघे गरवारे पॉईंट येथे आले। त्यांना अंबड MIDC चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, रवींद्रकुमार पानसळे, समाधान चव्हाण, पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे, अनिल कुन्हाडे, सुरेश जाधव, किरण सोनवणे, अर्जुन कांदळकर, तुकाराम शेळके, शशिकांत सोनवणे, दिनेश नेहे यांच्या पथकानं कारवाई करत ताब्यात घेतले। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड, नाशिक।